तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक फक्त बीपी आणि ऑक्सिजन लेवल कमी झाला म्हणून एका आदिवासी रुग्णाला चक्क मुरबाड तालुक्यातील टोकावडेवरून उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं मुरबाड तालुक्यातील आरोग्य व्यवस्था सलाईनवर असून डॉक्टर रुग्णांना योग्य सेवा देत नाहीत तर सेवा देण्याच्या नावाने लूट करत असल्याचा धक्कादायक खुलासा आदिवासी बांधवांनी केला आहे मुरबाड तालुक्यातील टोकावडे गावातील कैवारवाडीत राहणारे रुग्ण महादू अंबोवाग वय अंदाजे 60 वर्ष असून अचानक त्यांचा बीपी आणि ऑक्सिजन लेवल कमी झाला म्हणून परिवारातील सदस्यांनी त्यांना टोकावडे येथील शासकीय रुग्णालय RS मध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं मात्र महादू वाघ यांना काही प्रमाणात उपचार केल्यानंतर डॉक्टर रुग्णाला पाहण्यास आलेच नाहीत किंवा त्यांच्यावर योग्य उपचार केले नाहीत त्यामुळेच महादू वाघ यांची तब्येत आणखीनच बिघडली दरम्यान रुग्णाच्या या अवस्थेला RS संस्थेचे डॉक्टर जबाबदार असून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रुग्णाची तब्येत बिघडली असल्याचे गंभीर आरोप आदिवासी बांधवांनी केले आहेत ते आम्ही जे आलो ते याच्यापासून आलो की टोकवड्याच्या RS वरती आम्ही काल दिवसभर होतो तिथं डॉक्टर सकाळी आले सकाळी त्यांना एक गोळी दिलीने इंजेक्शन दिलं आणि मग एक सलाईन लावली तेवढी संपल्यानंतर त्यांनी कुठलाही उपचार केला नाही ते बघायलासुद्धा आले नाही दवाखान्यामध्ये आणि मग पुढे न्यायचं म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला पुढे न्यायचं आहे पेशंट इथं जर बरा होत नसेल तर ते बोले तुम्ही इथं बोले गाडी नाही आणि जेव्हा त्यांना पैसे कबूल झाले तेव्हा त्यांनी सांगितलं पाठीमागे गाडी आहे मग दुसऱ्या एकाला फोन केला की मग ॲम्ब्युलन्स जर आहे तर तुम्ही कसे बोलतात गाडी नाही म्हणून आणि मग त्या ॲम्ब्युलन्स त्यांनी दिली ॲम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजन लावलेलं होतं त्या ऑक्सिजन डॉक्टर नाही नर्सर नाही फक्त एक ड्रायव्हर आणि पेशंटबरोबर आलेले आदिवासी एवढीच माणसं होती त्यांनी इथपरत उल्हासनगरला पोहोचवलं नाही डॉक्टरनी तपासलं नाही त्याच्यावर इतर काही तपासण्या केल्या डॉक्टरनी नाही त्या माणसाला सल्ला दिला की तुम्ही पुढे घेऊन जा की इतर ठेवा काही सांगितलं नाही आणि प्रत्येक वेळेला आदिवासी पेशंट आला की तो 4 वाजेपर्यंत थांबवायचा 4च्या नंतर त्याला ॲम्ब्युलन्स देऊन उल्हासनगरला पाठवायचा म्हणजे त्या माणसाबरोबर कुणी येत पण नाही आदिवाशांबरोबर असा दुजाभाव केला जातो तिथं आरोग्य व्यवस्था बरोबर नाही तिथं पेशंटला बघत नाही लक्ष देत नाही डॉक्टर जाग्यावर नसतात जेवायला गेले ते 3-3, 4-4 तास झोपून राहतात पण पेशंटला बघायला येत नाही आमचं मागणी एवढंच आहे की तिथं आदिवासी जे पेशंट येतात RS मध्ये त्यांच्यावर चांगल्या पद्धतीने उपचार झाल्या पाहिजे एवढीच मागणी आहे आमची त्याच्यावर तर महादू वाघ यांची परिस्थिती नाजूक असताना डॉक्टरांनी त्यांना उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात यावे असे म्हणून हात वर केले मात्र रुग्णाला या अवस्थेत उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यासाठी जेव्हा नातेवाईकांनी रुग्णवाहिकेची मागणी केली तेव्हा डॉक्टरांनी वाहन आता उपलब्ध नसल्याचे सांगितले तेव्हा वाघ यांच्या नातेवाईकांनी खाजगी वाहनासाठी विचारपूस केली असता डॉक्टरांनी एक वाहन उपलब्ध असून त्याच्यासाठी 4,000 रुपये घेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे पेशंटला त्रास असा होता ऑक्सिजन आणि BP चा जास्त वाढलेली होती तर डॉक्टर एक वेळा येऊन गेले त्यांनी एक गोळी दिली इंजेक्शन दिलं सलाईन लावली आणि नंतर परत काही त्यांनी OPD वरून काही उठलेच नाही नंतर उठले एक 12:30-1 वाजता ते आल्यानंतर बोलते नाही BP कमी होत नाही आमच्या तिथे इलाज होणार नाही तुम्ही पुढे जा तुम्हाला पुढे जा तर मग आम्हाला गाडी द्या नाव काय लक्षात नाही म्हणजे माहीत नाही मग पुढे काय झालं पुढे मग ते बोलतो 108 फोन करतो 108 फोन करता करता 2 वाजले 2 वाजल्यानंतर ते परत नर्सला विचारलं काय झालं गाडीचं तो बोलतो गाडी तिथे नाहीच बोलतो उपलब्धच नाही गाडी मग नंतर मी म्हणला मी 4,000 रुपये खर्च करून एक प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स करतो मला तुम्ही तुमचा गॅस द्या पेशंटला तो बोलतो ते देता येणार नाही तसं त्यांना बोललो मी 4,000 रुपये भरतो ना गाडीचे तर बोलतो मागे मग एक गाडी आहे बोलते डॉक्टरांना विचारायला लागेल मग एवढं टाईम का नाही सांगितलं बरं आम्हाला मग नंतर त्यांनी गाडी आम्हाला ती दिली पेशंटची किंवा त्यांच्या नातेवाईकांची लूट पण होती हां लूट पण होते ना मग पैशाचा आल्याबद्दल त्यांनी गाडी काढली बोलतो तुम्ही डिझेल खर्च करा मग गाडी बोलतो मी डॉक्टरांना विचारतो मग घेऊ बोलतो म्हणजे चालेल ना मग एवढा टाईम मी तेच बोलतो ना मी 4,000 रुपये देऊन प्रायव्हेट दुसरी गाडी करणार होतो तर मग आता तुमच्याकडे कशी काय गाडी आली मग तेव्हा इथं पेशंट आम्ही पोच केला
शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, मुरबाड. तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत. म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा 155 एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी. तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी. संपर्क क्रमांक 9355154154. या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर MBC म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर. अमरनाथ मध्ये प्राइम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोड वर भिमको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे, ऑफिसेस, ड्रीम रिटेल शॉप, कोचिंग क्लासेस, गार्डन चा शोरूम, बँकेट हॉल, रूफ टॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत. पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राइस वर थेट 10% सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंग वर 5 ग्रॅम सोनं मिळवा. अंबरनाथच्या या प्राइम लोकेशन वर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफर सह. चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला. आमचा पत्ता आहे RS एंटरप्राइजेस, नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा, भिमको नाका, अंबरनाथ वेस्ट, ठाणे, महाराष्ट्र. कॉन्टॅक्ट नंबर 9021506943. मॅक्सलाईफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे. हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सिटी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICC पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला, प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या 1 वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.